एकदा हे काय टेकली गे अरे तुमचं अरे हो अरे हो परत कुठेतरी बिग बॉस मध्ये वगैरे पण दिसू शकते. तुला माहितीये ना रात्रीचं तू डेंजर बडबडत होता गाईस. आम्हाला दोघांना पण झोपेत बोलायची सवय आहे आणि वाद 3 वाजले होते नाही का असे 3:30 झाले होते काहीतरी गाठ झोपली होती आणि अचानक उठली अशी तशी डोळे मोठे करते घाबरत नाही हा प्रश्न वेगळा आहे. तू डेंजर घाबरतो कॅमेऱ्यात बघून नाही. हॅपी बर्थडे सौरभ कडून आप्पांना बर्थडे गिफ्ट. काहीतरी गेस तर करा पहिला आप्पा गेस करा नंतर बोल. तुझी इथून पळून जायची वेळ आलेली आहे छकुली. जय महाराष्ट्र बापले एकदम परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तुझ्याकडे लपायला लागलं आता बर जा. हा हो तर गाईज तुझ्या हात आहे. तर आज आपण ब्लॉग चालू केलेला आहे बघा. मी जास्त लेट नाही केला आता परत नवीन ब्लॉग चालू केला आहे. आज आजचा ब्लॉग काय काय होईल माहित नाही का. 2 दिवसाचा मी करेल काहीच माहिती नाही. आपण म्हणलं स्टार्ट करू ब्लॉग. आपण मागच्या ब्लॉगला तुम्ही मस्त खूप भारी भारी रिप्लाय केले. मला छान रिप्लाय होते त्यामुळं मजा आली मी. प्लस आता बाकी आजचा दिवस कसा होईल काय होईल तुम्ही बघत राहा. लेट्स सी ब्लॉग कसा होतोय. कंटिन्यू करा चला एकदा. हा हे काय टेकली गे काय ब्लॉग मध्ये न यायचा बघा किती बघितलं का किती स्ट्रगल असतो मला माझ्या घरच्यांना ब्लॉग मध्ये घेण्यासाठी. मम्मी तर पळली तिने गाऊन घातलं म्हणून. तर ठीक आहे चलो बघत राहा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तर गाईज झालं आता आवरून वगैरे मी निघालो आता आपल्या A7 मेनला. आता तिकडची आपल्याला कामं विमा करायची आहेत. प्लस आज ऑफर पण चालू आहे ना ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही चालू आहे. तर सगळ्यांचा जाम गोंधळ झाला आज करायचंय. प्लस आप्पांचा बड्डे आहे उद्या बड्डे पण आज रात्री पण सेलिब्रेट करणार आणि उद्या पण थोडं सेलिब्रेशन आहे. जरा आप्पांचा बड्डे म्हणलं की असंच असतं मोठं सेलिब्रेशन असतं एव्हरी इयर. सो ते पण प्लॅनिंग आहे. प्लस सानिका आलेली आत्ता डायरेक्ट मेरा डायरेक्ट वुमनला जाणार आहे तिला भेटून. कारण आता A7 मेनला ऑनलाईनचे ऑर्डर चालू आहेत प्लस कस्टमर पण आहेत खूप. सो तेवढ्या गर्दीत आपल्याला थांबता येणार नाही. आपण डायरेक्ट वुमनला जाऊ पहिलं सानिकाला भेटून घेऊ. तुम्ही बघत राहा व्लॉग. प्लस इंडिया पाकिस्तान मॅच आहे आज. सो मजा येईल आजचा व्लॉग होईल भारी होईल. चला कंटिन्यू करा. नाही आवडणार व्लॉग तो वेगळा कॅरेक्टर आहे. तर गाईज बघा आलेली आहे सानिका. विचित्र दिसते थोडी. तर ऍक्च्युली निमित्त असं आहे की करणनी नवीन ऑटोनेशन म्हणून त्याच काय बोलत कार्सच्या कार डीलरशिपचा बिझनेस केला होता स्टार्ट बट आता शोरूम होतं. कार डीलरशिपचा बिझनेस म्हणजे हे बोलतात ना काय म्हणतात आणि युज करी प्री ओन्ड. हा प्री ओन्ड लक्झरी कार्सचा त्यांनी नवीन बिझनेस चालू केला होता. त्यांनी आता प्रॉपर शोरूम वगैरे केलेला आहे मस्त जोरदार. तो पण उद्या 10 तारखेला त्याचा पण कार्यक्रम आहे. तिकडे पण जायचं आहे आपल्याला. सो तुमच्या कुठल्या अशा लक्झरी कार असतील तर करणला कॉन्टॅक्ट करा. ऑटोनेशन आहे बघा ही पण गाडी. सानिका सध्या मर्सिडीज BMW मध्येच फिरते त्यामुळे विषय नाही. हे तर भाई विषय वेगळे आहेत. हे तो ओनली मॅरिड सीन आहेत. मागच्या वेळेस 10 जूनला आपल्या नेहाच्या A7 वुमेन्स होतं ओपनिंग होतं आणि त्यावेळेस करणनी तिथे बघ पेढे दिले होते ऑटोमेशनचे पहिले. अरे हो माझं 10 जूनला परत पहिल्यांदा चालू केलं करणनी करायला असं नॉर्मल बाहेरच्या बाहेर. पण एक वर्षाने तो आता स्वतःचा शोरूम टाकतोय. ते पण जवळजवळ 1000 स्क्वेअर फीट पेक्षा जास्त मोठं शोरूम टाकतोय. सो
मी येणं बनतंय, नक्की व्हिजिट करा तुम्ही जेव्हा केव्हा याल. आणि सानिका पण लवकरच काहीतरी शोरूम बनवून असं टाकणार आहे, तुम्हाला समजेल की तुम्हाला लवकरच कुठेतरी बिग बॉस मध्ये वगैरे पण दिसू शकते. ओटीटी कारण आपली सानिका आता सध्या वेगळी. आणि तुम्ही बोलता दरवेळेस हे कुठे तो कुठे ही कुठे हा कुठे, आता काय असतं माहिती का, प्रत्येक जण प्रत्येकाच्या हिशोबाने कामं करायला चालू केलेले आहेत. म्हणजे सानिका तिने एक फील्ड निवडलंय त्यात ती तीन कामं करते, किंवा आपले बाकी सगळे जिगर त्यांनी त्यांनी त्यांचं त्यांचं केलेलं आहे, तर प्रत्येक जण थोडं कामामध्ये बिझी झालं. ह्याचा अर्थ असं नाही की आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नाही, वेगळे वेगळे काम करतो आम्ही, एकमेकांना काही ना काही फालतू मेसेज टाकत असतो नेहमी, फक्त भेटणं नाही होत. पण ह्याचा अर्थ असं नाही की भेटत नाही आम्ही, असं काय भेटत असतो असं काही विषय नाही. उद्या परत सगळे भेटतील, उद्या परत भेटतील. आणि परत गर्ल्सची पण ट्रिप चालली आहे बालीला, तेव्हा गर्ल्स पण भेटतील तेव्हा, ह्यांची नाही चालली आहे. आमची बॉईज ट्रीप होईना आणि गर्ल्स दुसरी ट्रीप प्लॅन पण झालेली गाईज, तुम्हाला मी बोललो ना गर्ल्सची ट्रीप प्लॅन झालेली. आणि सानिका तो चान्स सोडत नाही बोलायचा लगेच, आता ब्लॉगमध्ये विषय पण मी काढला नव्हता तरी तिने बरोबर ब्लॉगमध्ये विषय काढला. ज्या वेळेस बॉईजची ट्रीप होईल काय नाही होणार, ते फक्त येणार बॉईज, ज्या दिवशी मी बुकिंग करेल तेव्हा पहिला फोन हिला करणार आहे. अरे मोहितचा पासपोर्ट नाही आला रे, अजून काय बुकिंग करणार मोहित, ज्यांचा पासपोर्ट नाही त्यांना घेऊन नाही जाणार, आम्ही आमचं जाणार डायरेक्ट, संपला विषय असं असलं नक्की या. नाही नाही आज क्लोज होईल, मी कालपासून करतोय. काय सानिकाचा बघा ब्लॉग, पण हिंदीमध्ये बघावा लागेल तो आता. काय गेलाय तो गाईज, देखिए सानिका का ब्लॉग देखिए जाके, कैसा लगा बताइए. तो ठीक आहे, आता मला वुमनला पण जायचं आहे, आपल्याला मेन्सला पण जायचं आहे, तुम्ही बघत राहा ब्लॉग, चला कंटिन्यू करा. तर गाईज आता आलेलो आहे मी A7 वुमनला, मेनला पण गेलो होतो पण तिकडे जरा गर्दी होती त्यामुळं मला ब्लॉग नाही घेता आला, पण आता वुमनला आलो आहे. आणि मेन म्हणजे खूप छान छान आपली छान छान ट्रिप प्लॅन केल्यात नेहाने, आमच्या दोघांची पण एक ट्रिप प्लॅन केली आहे. कोण तू? मी कधी नाही म्हणलो तू इंटरेस्ट दाखवत नाही म्हणलं, असा प्रश्नच नव्हता, किंवा मी उत्तर पण दिलं नाही की नाही म्हणून, मी म्हणलं की तू इंटरेस्ट नाही दाखवत आहे. इंटरेस्ट कसा दाखवायचा हे मला सांगा, मी तसं दाखवतो. कसा दाखवायचा इंटरेस्ट? हो मी म्हणलो ओके करू डन. अरे बोललो ना यार मी तुला, ओके नाही बोललो, तू बोललो डेट सांगितलं त्याच्यानंतर. कसा कसा इंटरेस्ट कसा विचारलं तुला की काय झालं, तर तेव्हा तू रिस्पॉन्ड कि आपला प्लॅन आहे ना, तू स्वतःहून बोलायला पाहिजे ना की आपण चाललोय तर काय केलं पाहिजे. नाही आपण चाललोय तर मग आता कसं करायचं प्लॅन, काय करायचं? इंटरेस्ट दाखवतो ना आता मी, आता माझा इंटरेस्ट नाहीये. अरे बापरे डायरेक्ट चिडा चिडी नेहा, कुठल्या पण गोष्टीवर चिडत तुम्हाला माहिती ना, हे तुम्ही वहिनी गँग तिला सपोर्ट करता मग ती कुठल्या पण गोष्टीवर माझ्यावर चिडते. बघा आता पण कशी तोंड फुगून बसली मांजा, मुंज्या तुला माहिती आहे ना रात्री तू डेंजर बडबडत होता माहिती आहे तुला, राहून मांजा मांजा मुंजा लगीन लगीन आला रात्री झोपत हा झोपला नसेल म्हणून बडबडत असेल, मग मी इग्नोर केलं, मग तो सारखंच बोलायला लागला, मग मी त्याला उठवलं तर तो झोपलेला होता. काय बोलू होतो काय बोलू होतो लगीन लगीन काय विषय म्हणजे गाईज, आम्हाला दोघांना पण झोपेत बोलायची सवय आहे, तिला पण आणि मला पण, पण ती नाही घाबरत, पण मला ही जर बोलायला लागली ना झोपेत तर मला लय भीती वाटते. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो, सांगू का तुझा किस्सा झोपेतला? अरे मग एक आहे, एक तर तुझे डोळे बटाटे मोठे कर, एक मिनिट डोळे असे कर असे लोकांना कळेल. एकदा काय झालं होतं माहितीये गाईज, तेव्हा निघायला काय झालं होतं माहिती नाही मला, बट आणि तीन वाजले होते नाही का, असे तीन साडेतीन झाले होते काहीतरी, हा ना तीनच वाजले होते आणि झोपले होतो.
मी जागा होतो म्हणजे मी झोपलो नव्हतो, पण नेहा झोपलेली पूर्ण गाड झोपली होती आणि अचानक उठली अशी आणि झोपली पूर्ण अचानक अर्धी उठली हुसभुसभुस काहीतरी असं हुसभुसभुस काहीतरी काय लागली आणि तिकडे बोट दाखवायला लागली. मग मी काय केलं काय केलं मी घाबरलो सटसट असे मार सटसट मारलं म्हणे काय काय झालं तुला मी घाबरून गेलो एकदम की काय झालं याची झोपट बडबड करते ना ह्या डेंजर आणि बडबड करते ना असे डोळे मोठे करते असे उठून झोपत होते असे डोळे मोठे करते असं करायला लागते काहीतरी हात केला होता असं उशीला आणि उशीला पण अशी करते तू असं काय जसं की उशी अशी बोलतीय मॅड आहे तुमची वहिनी मॅड आहे तुम्हाला. पण उद्या तर आहे सेलिब्रेशन, उद्या मस्त जेवणाचा वगैरे कार्यक्रम ठेवलेला आहे आप्पांच्या बर्थडेचा. सो मजा येईल, सगळेजण येतील, ऑल मित्र परिवार अँड ऑल फॅमिली. सो बघत राहा व्लॉग आणि नेहाला समजून सांगा असं येण्यासारखं बागत जाऊ नको झोपेत म्हणून. कमजोर हृदयाच्या लोकांना भीती वाटते आणि चिडचिड पण करू नको सांगा. मी एवढी ओव्हर नाही करत यार. नाही मी घाबरत नाही हा प्रश्न वेगळा आहे, तू डेंजर घाबरतो. मला गाईज थोडे मला अनुभव येत असे जरा दोन तीन घाणेरडेवाले, त्यामुळे मग असं काही झालं की मला भीती वाटते की यार तसं तसं तर होत नाही ना असं वाटतं. हे बघा ज्याला असे अनुभव असतात ना, तुमच्यातले पण लोक असतील ज्यांना काहीतरी असे अनुभव असतील, मग असं थोडं काय झालं की भीती वाटते की यार परत तसं नको व्हायला. सो तुम्हाला समजते ना मी काय म्हणतोय, ज्यांना आहेत त्यांनी कमेंट करा काय गं. ठीक आहे चलो बघत राहा ब्लॉग, आता बघू अजून कसं होईल ब्लॉग. लेट्स सी काय बर्थडे स्टार्ट होणार आहे, आता बर्थडे स्टार्ट होणार आहे. इकडे आम्ही मॅच पण बघतोय, यायला हरणार आहे का जिंकणार आहे काय माहिती काय. नाही आजी बसेल ना इथे, आजी आणि काकू आजी जा ना जाऊ. लोळत होते किती वेळ अवतार कसं आले होते. तुझा अवतार पावडर लावल्यापेक्षा भारी बोलते. सरक आजी थोडी इकडे सरक सेंटरला थांब, वाजले का बघ टाइम काय आला. अरे मॅच का बंद करायची, म्यूट करा. इलेव्हन 59 एक मिनिट आहे अजून. आजी पहिला शुभेच्छा दिला आपणना नाही झाले शुभेच्छा. आजी कन्फ्युज झाली सतत पाठीशी पार्ले. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे अप्पा, हॅपी बर्थडे डिअर अप्पा, हॅपी बर्थडे टू यू. घ्या घे आजी घे, आजीला शुगर आहे. आपण काढ काढ हॅपी बर्थडे म्हणू ना. हा हा थांब घेतोय बघ, आजीला आवडते आता. आजीला ब्लॉग बघायचं होत्या हा काय माझे. अरे यार आजी मला आलेले म्हणते वजन कमी करा तू. हा जरा आमचा घ्या कोणीतरी, ए जरा घे रे म्हणून.
फोटो काढायचे ना कुठले दिवस बाप्पा हे शुभांगी सौरभला बसू दे कसला डोस व्हिडिओ करू का बन चला चकुली आणि झोपून गेली हा ना सौरभ कडून आपणना बर्थडे गिफ्ट काय ते तर खेळलं पाहिजे काय बर्थडे गिफ्ट ओपन करा काहीतरी गेस तर करा पहिला आप्पा गेस करा नंतर बोल पहिला गेस करा काय काय घडले ऍपलचे घडले ऍपलचे घडले हा मोठं आलं आयफोन 15 बर्थडे गिफ्ट ए असं कर उलटा हा असं काढा असं खाल्लं उघडायचं खाल्लं हा ए आयफोन 15 चालू करू आपण सर गाईज आता ऑलमोस्ट 1 वाजलेलं आहे आजचा दिवस इतका फास्ट गेला ना म्हणजे कसा एवढा पटापट गेला मला समजलं नाही किती साऱ्या गोष्टी केल्या मला व्लॉग मध्ये असं घेतच येत नाही कंटिन्यू की मी हे करतोय ते करतोय हे करतोय आता कसं फोकस आलतो एखादी गोष्ट आपण करत असताना बट मी तरी या सगळ्यामध्ये लक्षात ठेवतो की नाही मला व्लॉग घ्यायचा छान काहीतरी मस्त करायचंय सो ट्राय तर करतोय मी प्रयत्न चालू आहेत छान छान व्लॉग्स करायचे आजच्या दिवसाचा व्लॉग मे बी थोडा छोटा झाला असेल सो तुम्ही समजून घ्या बट मी केला आता मी जास्त वेळ लावत नाही मी लगेच लगेच व्लॉग करतोय सो तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा की आफ्टर ऑल द इश्यूज ऑल द प्रॉब्लेम्स जे काय आपण जे काय फेस करतोय स्टील आय एम डुईंग व्लॉग्स कारण मला तो टच स्वतःचा गमवायचा नाहीये जो मी होतो किंवा जो मी आहे जसा सो तो टच आपल्याला सोडायचा नाहीये त्यात तुम्ही मला मोटिवेट करता सगळेजण कंटिन्यू सो थँक्यू सो मच सो तरी पण कसं वाटतंय मला कमेंट करून सांगा आणि उद्याचा पण मे बी मस्त होईल व्लॉग उद्या बर्थडे आप्पांचा सो उद्याचा पण भारी होईल व्लॉग तुम्ही बघत राहा नाही बघत राहा नाही आता व्लॉग तर संपतोय ना तुम्ही असेच माझ्यासोबत राहा लाईफ टाईम सो ठीक आहे चलो लाईक शेअर सबस्क्राईब करा व्लॉग आपण इथे एंड करू धन्यवाद आणि 5 लाख सबस्क्रायबर कधी होणार आहे काय माहिती जाऊ दे.